वेलकम स्टुडंट्स वेलकम विद्यार्थी मित्रांनो आजच्या वर्कशॉपमध्ये आपल्याला पाहायचं आहे याच्याशी इंग्लिश म्हणजे आत्ता बारावीच्या इंग्रजीची ऍक्टिव्हिटी शीट म्हणजेच कृतीपत्रिका आणि आजच्या वर्कशॉपमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत ऍक्टिव्हिटी शीट जी ऐंशी गुणांसाठी असते त्याच्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत लँग्वेज लँग्वेजमध्ये सर्व मुद्दे कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहेच सेक्शन वन असतो प्रोज सेक्शन म्हणजे गद्य विभाग याच्यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन लँग्वेज स्टडी समरी माइंड मॅपिंग याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात व याला एकूण गुण असतात चौतीस थर्टी फोर मार्क्स आणि सेक्शन वनमध्ये म्हणजेच प्रोच सेक्शनमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असते क्वेश्चन वन ए पहिला प्रश्न असतो क्वेश्चन वन ए बारा गुणांसाठी आणि याला सूचना असते क्वेश्चन वन ए रीड द पॅसेज उतारा वाचा अँड कम्प्लीट द फॉलोईंग ऍक्टिव्हिटीज आणि त्याच्या खाली दिलेल्या ऍक्टिव्हिटी म्हणजेच कृती पूर्ण करा ट्वेल्व मार्क्स व या भागामध्ये आपल्या इंग्रजीच्या टेक्स्टबुकमधील एक सीन पैसेज दिला जातो व हा सीन पॅसेज दोनशे पंचाहत्तर ते तीनशे ओळींचा असतो व याच्यावर आधारित एकूण ॲक्टिव्हिटी असतात सहा किती ॲक्टिव्हिटी असतात सहा आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीला दोन गुण असतात व सहा सहा बारा असे एकूण बारा गुण या पहिल्या ॲक्टिव्हिटीला पहिल्या प्रश्नाला क्वेश्चन वन एला असतात व याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असते ए वन ग्लोबल अंडरस्टँडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच सर्वंकष आकलन कृती व याच्यानंतर ऍक्टिव्हिटी असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी याच्या यालाच म्हणतात मिश्र वस्तुनिष्ठ कृती व थ्री असते इन्फरन्स इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस इन्फरन्स म्हणजे स्पष्टीकरणात्मक इंटरप्रिटेशन म्हणजे निष्कर्षणात्मक आणि ॲनालिसिस म्हणजे विवेचनात्मक व याच्यानंतरची ए फोर ॲक्टिव्हिटी असते पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत व्यक्त करण्याविषयीची ॲक्टिव्हिटी याचं उत्तर आपल्याला चार ते पाच ओळीमध्ये लिहावं लागतं व याच्यानंतरची ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी असते ग्रामरची ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये उतार्यावर आधारित दोन व्याकरणाची वाक्य दिली जातात व त्याला दोन गुण असतात याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते सिक्स ॲक्टिव्हिटी फोक्या ब्युलरी म्हणजेच शब्द संग्रहावर आधारित असलेली ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ॲक्टिव्हिटीला दोन गुण असतात आणि साहि दुनी बारा म्हणजे या संपूर्ण ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन वन एला बारा गुण असतात याच्यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी असते क्वेश्चन वन बी मार्क याच्यामध्ये विचारतात ग्रॅमर काय विचारतात व्याकरण आणि या व्याकरणाला असतात चार गुण याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी असते बी वन डू ॲज डिरेक्टेड याच्यामध्ये व्याकरणावर आधारित असलेले तीन वाक्य विचारले जातात जे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असतात प्रत्येकी एक गुण असतो एकूण गुण असतात याला तीन याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी असते बी टू ऍक्टिव्हिटी स्पॉट दरर इन द सेंटेन्स एक वाक्य दिलेलं असतं व त्या वाक्यामध्ये एक कॉमन अशी मिस्टेक असते व ती दुरुस्त करून उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची असते एक किंवा दोन वाक्य बी टू ऍक्टिव्हिटीमध्ये विचारले जाऊ शकतात याच्यानंतरची पुढची ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन टू म्हणजेच प्रश्न दुसरा ए क्वेश्चन टू ए रीड द पॅसेज उतारा वाचा अँड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज व त्या उतार्यावर आधारित असलेल्या ऍक्टिव्हिटीज सोडवा मार्क्स वेल्व याला गुण असतात बारा व या ठिकाणी आपल्याला अनसीन पॅसेज दिलेला असतो म्हणजे या ठिकाणी येणारा पॅसेज हा आपल्या इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या टेक्स्ट बाहेरचा असतो व हा उतारा जवळपास दोनशे पंचाहत्तर ते तीनशे शब्दांचा असतो व याच्यावर आधारित एकूण ॲक्टिव्हिटी असतात सहा याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असते ये वन ॲक्टिव्हिटी ग्लोबल अंडरस्टँडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे सर्वंकष आकलन कृती व याच्यानंतरची ये टू ॲक्टिव्हिटी असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजेच मिश्र वस्तुनिष्ठ कृती व याच्यानंतरची ए थ्री ॲक्टिव्हिटी असते इन्फरन्स म्हणजे स्पष्टीकरणात्मक कृती इंटरप्रिटेशन म्हणजे निष्कर्षणात्मक कृती आणि ॲनालिसिस म्हणजे विवेचनात्मक कृती व याच्यानंतरची ए फोर ॲक्टिव्हिटी असते पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत व्यक्त करण्याची ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार ओळीमध्ये आपल्याला स्वमत व्यक्त करायचं असतं याच्यानंतरची ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी असते ग्रॅमर म्हणजेच व्याकरण दिलेल्या उतार्यावर आधारित दोन व्याकरणाची वाक्य या ठिकाणी दिली जातात याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते ये सिक्स ऍक्टिव्हिटी वॉकॅब्युलरी म्हणजेच संग्रहावर आधारित ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द अँटॉनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी ए सिक्समध्ये दिल्या जातात हा भाग पाहिला आपण क्वेश्चन टू मधील ए आता याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन टू बी थ्री मार्क्स प्रश्न दुसरा बी तीन गुणांसाठी ह्याच्यामध्ये आपल्याला समरी विचारली जाते समरी म्हणजे सारांश व त्याच्यासाठी इथं सूचना दिलेली जाते बी प्रश्न दुसरा बी क्वेश्चन टू बी राईट द समरी ऑफ द अभव अभव म्हणजे वरील वर दिलेल्या पॅशेची समरी लिहा अबव एक्स्ट्रॅक्ट म्हणजे वरचा उतारा विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉइंट और हिंट्स आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे वर दिलेल्या पॅशेची वर दिलेल्या म्हणजे कोणत्या वर दिलेल्या म्हणजे क्वेश्चन टू एमध्ये जो उतारा दिलेला असतो त्या उतार्याची कृती समरी त्या उत्तराचा सारांश क्वेश्चन टू बी मध्ये लिहायचा असतो या ठिकाणी जरा विशेष लक्ष द्या अभव अभव हा शब्द का तुम्हाला पॉईंट आउट करतोय अभवचा अर्थ आहे वर वर म्हणजे कुठं वर म्हणजे क्वेश्चन टू बी बी नाही क्वेश्चन टू ए अभव म्हणजे क्वेश्चन टू एमध्ये जो उत्तर आहे त्या उत्तराची समरी लिहायची आणि विद्यार्थी मित्रांनो ती समरी लिहित असताना त्या समरीला टायटल म्हणजे शीर्षक द्यायला विचारायचं नाही आणि आप आपल्याला समरी जर येत नसेल तर सरळ सरळ त्या भाषेचं पहिलं वाक्य मधलं वाक्य आणि शेवटचं वाक्य लिहा त्याच्यामध्ये जवळपास बऱ्यापैकी समरी आलेली असते याला तीन मार्क असतात या तीनपैकी आपल्याला दीड ते दोन गुण सहज मिळू शकतात परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रश्न दुसरा बीच उत्तर लिहायचं ठेवायचं नाही म्हणजे टक्के आपल्याला क्वेश्चन टू बीच उत्तर हे उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचंच चा आहे जर आपल्याला पास व्हायचं असेल जर पास व्हायचं असेल नाही आपल्याला पासच व्हायचं आहे म्हणून प्रश्न दुसरा बी जो समरीचा असतो त्याचं उत्तर लिहून काढायचं म्हणजे काढायचं आणि याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते क्वेश्चन टू सी तीन गुणांसाठी आणि या ॲक्टिव्हिट्याला ॲक्टिव्हिटीला म्हणतात माइंड मॅपिंगची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन टू सी सूचना दिली जाते डेव्हलप माइंड मॅपिंग फ्रेम ऑर डिझाईन यूजिंग युअर आयडियाज और थॉट्स और कन्सेप्ट टू इलस्ट्रेट और डेव्हलप ऑन द गिव्हन टॉपिक क्वेश्चन टू सी मध्ये आपल्याला माइंड मॅपचा ग्राफ काढण्यासाठी चार्ट काढण्यासाठी डायग्राम काढण्यासाठी एक विषय दिला जातो व त्या विषयावर आधारित आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये स्वतंत्रपणावर माइंड मॅप तयार करायचा असतो विद्यार्थी मित्रांनो आता माइंड मॅपचं जर स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी दिलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल त्याच्यासाठी आपल्याला शॉर्टकट सांगतो आपल्या चॅनलवर माइंड मॅपिंगवर स्वतंत्र असा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती ओपन करून तुम्ही माइंड मॅपिंगचा सविस्तरपणे अभ्यास करू शकता आता याच्या नंतरचा सेक्शन असतो सेक्शन टू पोएट्री सेक्शन म्हणजेच पद्य विभाग आणि याला एकूण गुण असतात चौदा फोर्टीन मार्क्स सेक्शन टू मध्ये पहिला प्रश्न असतो क्वेश्चन थ्री पोयम दहा गुणांसाठी तो प्रश्न अशा पद्धतीने असतो क्वेश्चन थ्री ए रीड द ॲक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील एक सीन पोयम जी दहा ते पंधरा ओळींची असते ती आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये दिली जाते व त्याच्यावर आधारित एकूण ॲक्टिव्हिटी असतात पाच किती ॲक्टिव्हिटी असतात पाच प्रत्येक ॲक्टिव्हिटीला दोन गुण असतात आणि असे एकूण या ॲक्टिव्हिटीचे दहा गुण होतात याच्यामध्ये पहिली म्हणजेच ए वन ॲक्टिव्हिटी असते ग्लोबल अंडरस्टँडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच सर्वंकष आकलन कृती व याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते ये टू ॲक्टिव्हिटी इन्फरन्स इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस म्हणजेच स्पष्टीकरणात्मक निष्कर्षणात्मक आणि विवेचनात्मक कृती या ए टूमध्ये विचारल्या जातात याच्यानंतरची ए थ्री ऍक्टिव्हिटी असते पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत व्यक्त करण्याची कृती याच्यामध्ये चा आपल्याला चार ते पाच ओळीमध्ये आपलं स्वमत दिलेल्या विषयाला अनुसरून लिहायचं असतं याच्यानंतरची ए फोर ॲक्टिव्हिटी असते पोएटिक डिव्हायसेस याच्यामध्ये विशेषत फिगर्स ऑफ स्पीच रायमिंग वर्ड्स रायमिंग पेयर्स तसेच कवितेचे जे इतर घटक आहेत याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कृती विचारली जाते व शेवटची ऍक्टिव्हिटी असते यातली ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी अत्यंत सोपी दोन पैकी दोन गुण मिळवून देणारी ऍक्टिव्हिटी असते दिलेल्या विषयाला अनुसरून या ठिकाणी आपल्याला दोन ते चार ओळीची कविता रचावी लागते कंपोज करावी लागते क्वेश्चन थ्री एमध्ये आता याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते प्रश्न असतो क्वेश्चन थ्री बी ऍप्रिशिएशन ऑफ पोयम कवितेचे रसग्रहण याला एकूण गुण असतात चार आणि प्रश्न आहे क्वेश्चन थ्री बी ऍप्रिशिएशन ऑफ पोयम चार गुण याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन थ्री बी मध्ये सूचना दिली जाते रीड द एक्स्ट्रॅक्ट कविता वाचा अँड कम्प्लीट द फॉलोविंग ऍक्टिव्हिटीज व त्याच्या खाली दिलेली ॲक्टिव्हिटी पूर्ण करा या भागामध्ये आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमधील पंधरा दहा ते पंधरा ओळीची एक कविता दिली जाते व त्या कवितेचं रसग्रहण आपल्याला करायचं असतं आणि ते रसग्रहण करत असताना तीन मुद्द्यांच्या अनुषंगानं त्या कवितेचं रसग्रहण करायचं आणि याच्यामध्ये पहिला मुद्दा विचारात घ्यायचा तो म्हणजे कवितेची थीम म्हणजे कवितेची शिकवण आणि त्या कवितेची लँग्वेज म्हणजे भाषा तसेच त्या कवितेचं एक्सप्लनेशन म्हणजे स्पष्टीकरणाचा विचार करायचा आणि त्या कवितेचं प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण कसं आहे हे तीन ते चार ओळीमध्ये लिहायचं आणि तिसरी गोष्ट विचारात घ्यायची ती म्हणजे पर्सनल ओपिनियन आपलं त्या कवितेबद्दल स्वतःचं काय मत आहे ते द्यायचं आणि एकंदरीत इव्हॅल्युएशन या कवितेचं मूल्यमापन आपल्याला चार ते पाच ओळीमध्ये करायचं आहे हा भाग आपण पाहिला क्वेश्चन थ्री बी चार गुणांसाठी विचारला जातो याच्यानंतरचं पुढचं सेक्शन असतं सेक्शन थ्री रायटिंग स्किल सोळा गुणांसाठी विद्यार्थी मित्रांनो हे शिक्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण सोळापैकी सोळा गुण मिळवून देणारं हे शिक्षण आहे त्याच्यामुळं काळजीपूर्वक लक्ष द्या काळजीपूर्वक पहा आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी मी याच्या दरम्यान सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा रायटिंग स्किलमध्ये आपल्याला क्वेश्चन फोर असतो कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इंस्ट्रक्शन्स गिफन बिलो खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या सूचनांप्रमाणे सोडवा व याला एकूण गुण असतात सोळा आणि याच्यामध्ये ए बी सी आणि डी अशा एकूण चार ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात त्याचा सविस्तरपणे अभ्यास आपण आता करणारच आहोत परंतु याच्या अगोदर मी आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो आपल्या चॅनलवर या सोळा मार्कांच्या परफेक्ट तयारीसाठीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ती ओपन करून त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि सोळा मार्क मिळू शकता चला आपण या ए बी सी डी क्रमाने सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी कशा आहेत त्याचा अभ्यास करूया याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असते क्वेश्चन फोर ए आणि याला गुण असतात चार याच्यामध्ये प्रामुख्याने ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज विचारलं जातं किंवा याला ऑर असतं ग्रुप डिस्कशन आणि यालाही ऑर दिलेलं असतं स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे आपल्या लक्षात आलेलं असेल क्वेश्चन फोर ए मध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज याला ऑर आहे ग्रुप डिस्कशन आणि याला ऑर आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज हे तीन घटक हे तीन प्रश्न या तीन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिल्या जातात व या तीन पैकी फक्त एका ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला उत्तर पत्रिकेत लिहायचं असतं आता या चौथ्या प्रश्नातली पुढची ॲक्टिव्हिटी आपण पाहतोय क्वेश्चन फोर बी याला सुद्धा मार्क असतात चार आणि त्याचं स्वरूप असतं याच्यामध्ये विचारतात ईमेल रायटिंग किंवा याला ऑर रिपोर्ट रायटिंग आणि रिपोर्ट रायटिंगला ऑर असतं इंटरव्ह्यू क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन फोर बी मध्ये सुद्धा आपल्याला एकूण तीन ॲक्टिव्हिटी दिल्या जातात व या तीन पैकी फक्त आणि फक्त एकाच ॲक्टिव्हिटीवर आधारित उत्तर उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं असतं आता याच्यानंतरची प्रश्न चौथ्यामधली ॲक्टिव्हिटी आहे क्वेश्चन फोर सी यारा याचा याचा याला गुण असतात चार आणि याचं स्वरूप असतं याच्यामध्ये विचारतात स्पीच रायटिंग आणि स्पीच रायटिंगला ऑर असतं कॉम्पेअरिंग म्हणजे सूत्रसंचालन आणि हे ऑर दिलेलं असतं एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे कल्पना विस्तार विद्यार्थी मित्रांनो या तीनपैकी एकावर आधारित उत्तर आपल्याला लिहायचं असतं आणि याला एकूण गुण असतात चार क्वेश्चन फोर सी त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो पुढचा प्रश्न असतो क्वेश्चन फोर डी यालाही असतात चार मार्क आणि याच्यामध्ये प्रामुख्याने ब्लॉग रायटिंगवर आधारित ॲक्टिव्हिटी विचारतात किंवा याला और असतं फिल्म रिव्ह्यू म्हणजे चित्रपट परीक्षणावर आधारित ऍक्टिव्हिटी असते आणि अलावर असते अपील रायटिंग याही ठिकाणी तीन ॲक्टिव्हिटी दिल्या जातात व फक्त याच्यापैकी एका ऍक्टिव्हर ॲक्टिव्हिटीवर आधारित उत्तर उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं असतं क्वेश्चन फोर डी आता आपला क्वेश्चन फोर संपलेला आहे याच्यानंतरचं सेक्शन आहे फोर लिटररी जिनर नॉवेल आणि याला एकूण गुण असतात चौदा विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे सेक्शन फोर आहे या चौथ्या सेक्शनवर आधारित संपूर्ण ऍक्टिव्हिटी या भागामध्ये विचारल्या जातात याच्यामध्ये प्रामुख्याने क्वेश्चन फायव्ह ए म्हणजे प्रश्न पाचवा ए चार गुणांसाठी असतो आणि याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन फायव्ह ए असं दिलं जातं आणि त्याला सूचना असते कंप्लीट द फॉलोविंग ॲक्टिव्हिटीज गिफन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या सूचनाप्रमाणे दिले सोडवा आणि याला एकूण गुण असतात चार व याच्यामध्ये आपल्याला एकूण ॲक्टिव्हिटी विचारतात दोन किती दिल्या जातात ॲक्टिव्हिटी दोन याच्यामध्ये एवन ॲक्टिव्हिटी असते हिस्ट्री ऑफ वर आधारित आणि टू हिस्ट्री ऑफ इंग्लिश वर आधारित असते त्याचं स्वरूप कसं असतं ते आता आपण पाहूयात बघा या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये विचारतात एम सी क्यू म्हणजे पर्याय दिले जातात आणि त्या पर्यायापैकी आपल्याला योग्य ते उत्तर लिहायचं असतं किंवा त्याच्यामध्ये मॅच द कॉलम म्हणजे जोड्या जुळवा अशा पद्धतीची सुद्धा ॲक्टिव्हिटी या भागामध्ये दिली जाते तसेच क्रोनि क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे योग्य क्रमाने घटना लावायची असतात किंवा त्याच पद्धतीने आपल्याला या भागामध्ये हिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अशी ॲक्टिव्हिटी लिहायची असते किंवा याला और असतं ट्रू ऑर फॉल्स याच्यामध्ये चूक की बरोबर वाक्य लिहायचे असतात आणि याच्यानंतर तसेच याच्यामध्ये ॲलिमेंट ऑफ नॉवेल म्हणजे कादंबरीचे जे घटक आहेत ते घटक या ठिकाणी आपल्याला लिहावे लागतात व विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण ॲक्टिव्हिटी या आपल्या पाठ्यपुस्तकात सेक्शन फोर पॉईंट वन दिलेला आहे त्याच्यावर आधारित असलेल्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिल्या जातात आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो पुढची ऍक्टिव्हिटी असते क्वेश्चन फाईव्ह बी चार गुणांसाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्या लक्षात येईल बघा याच्यामध्ये क्वेश्चन बी असतो अन्सर इन अबाउट फिफ्टी वर्ड्स टू द क्वेश्चन गिव्हन बिलो खाली दिलेल्या प्रश्नांची पन्नास शब्दांमध्ये उत्तरे लिहा क्वेश्चन फोर याला मार्क असतात चार आणि विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न फुली टोटली स्मरण शक्तीवर आधारित प्रश्न आहे आणि आपल्याला ही प्रश्न आणि उत्तरं पाठच करावी लागतील हा जो शिक्षण आहे तो समजून घेऊन आपल्याला अभ्यास करावा लागेल याच्यामध्ये दोन ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात याच्यामध्ये पहिले एक... याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटी दिले जातात आणि ऍक्टिव्हिटी कशावर आधारित असतात त्या नॉव्हेलचा प्लॉट कसा आहे त्या नॉव्हेलची रूपरेषा काय आहे स्ट्रक्चर म्हणजे नॉव्हेलची रचना कशी आहे नॉव्हेलची थीम म्हणजे नॉव्हेलची कादंबरीची शिकवण काय आहे त्याच पद्धतीनं त्या कादंबरीचा देखावा कसा आहे त्या कादंबरीची लँग्वेज कशी आहे आणि त्या कादंबरीमधील कॅरेक्टरांवर आधारित पात्रांवर आधारित आपल्याला इथं ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात आणि या सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी आपल्या आप पाठ्यपुस्तकातील सेक्शन फोर पॉईंट टू म्हणजे चार पॉईंट दोनवर आधारित सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी या ठिकाणी विचारल्या जातात त्यांचं स्वरूप कसं असतं बरं त्यांचं स्वरूप कसं असतं आपण ते आता पाहूया बघा याच्यामध्ये वन जी ॲक्टिव्हिटी असते ती वन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला डिस्क्राईब म्हणजे वर्णन करा तसेच एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करा कम्पेअर म्हणजे तुलना करा कॉन्ट्रास्ट म्हणजे त्यातला विरोधाभास दाखवा नेम म्हणजे नावे द्या आणि डिस्कस म्हणजे चर्चा करा अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज ए वनमध्ये क्वेश्चन फायव्ह बीमध्ये विचारतात वन ॲक्टिव्हिटीचं स्वरूप अशा पद्धतीचं असतं आता याच्यानंतर याच्यावर जी येव्हिटी असते क्वेश्चन फाईव्ह बी मध्ये येचं स्वरूप कसं असतं म्हणजे ये कोण कोणत्या सूचना येऊ शकतात इलस्ट्रेट म्हणजे उदाहरणासही स्पष्टीकरण इंटरप्रेट म्हणजे स्पष्टीकरण द्या नॅरेट म्हणजे वर्णन करा जस्टिफाय म्हणजे समर्थन करा फाईन म्हणजे शोधा आणि आयडेंटिफाय म्हणजे ओळखा अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी प्रश्न पाचव्यातील विचारल्या जातात हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि हे समजावून घ्या आता याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे क्वेश्चन फाईव्ह सी चार गुणांसाठी व याच्यामध्ये सूचना येते क्वेश्चन फाईव्ह सी अँसर इन अबाउट फिफ्टी वर्स टू द क्वेश्चन्स इवन बिलो खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पन्नास शब्दांमध्ये लिहा आणि याला गुण असतात चार विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा दोन कृती दोन ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात आणि याच्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या आपल्या नॉव्हेल म्हणजे कादंबरीचा प्लॉट म्हणजे रूपरेषा कशी आहे आपल्या कादंबरीचा स्ट्रक्चर म्हणजे रचना कशी आहे कादंबरीची थीम म्हणजे त्या कादंबरीची शिकवण काय आहे कादंबरीची सेटिंग म्हणजे कादंबरीचा देखावा कसा आहे कादंबरीची भाषा म्हणजे लँग्वेज कशी आहे आणि कादंबरीतील पात्रांविषयी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी विचारल्या जातात आणि या सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकातील आप सेक्शन फोर पॉईंट तीनवर फोर पॉईंट थ्रीवर आधारित सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी असतात व याच्यामध्ये दोन ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात याच्यामध्ये एवन ॲक्टिव्हिटीला काय काय सूचना असतात तर डिस्क्राईब म्हणजे वर्णन करा एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करा कम्पेअर म्हणजे तुलना करा कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोध दाखवा नेम म्हणजे नाव द्या डिस्कस म्हणजे चर्चा करा क्वेश्चन फाईव्ह सी मध्ये जी वन ॲक्टिव्हिटी असते त्या वन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला समोर दिसत आहेत आपण आता ज्या पाहिल्या त्या सूचना वन ॲक्टिव्हिटीमध्ये येतात आता आपण क्वेश्चन फायव्ह सी मध्ये येऊ ऍक्टिव्हिटीमध्ये काय काय सूचना येतात ते पाहूया इलस्ट्रेट म्हणजे सहित स्पष्टीकरण इंटरप्रेट म्हणजे स्पष्टीकरण करा नॅरेट म्हणजे वर्णन करा जस्टिफाय म्हणजे समर्थन करा फाइंड म्हणजे शोधा आणि आयडेंटिफाय म्हणजे ओळखा बघा क्वेश्चन फायव्ह सी मध्ये ये मध्ये या सूचना ऍक्टिव्हिटीना असतात अशा पद्धतीच्या सूचना असलेल्या ऍक्टिव्हिटी प्रश्न पाचवा सी ये विचारतात आणि याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे क्वेश्चन फाईव्ह डी चार गुणांसाठी आणि याला सूचना असते क्वेश्चन फायव्ह डी प्रश्न पाचवा डी ऍन्सर इन अबाउट फिफ्टी वर्ड्स टू द क्वेश्चन गिव्हन बिलो खाली दिलेल्या प्रश्नांची पन्नास शब्दांमध्ये उत्तरे लिहा आणि याला एकूण गुण असतात चार याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात किती आणि या ठिकाणी आपल्याला नॉव्हेलचा प्लॉट म्हणजे नॉव्हेलची रूपरेषा कादंबरीची रूपरेषेचा अभ्यास करावा लागणार आहे कादंबरीचं स्ट्रक्चर म्हणजे कादंबरीची रचना अभ्यासावी लागणार आहे कादंबरीची थीम म्हणजे कादंबरीची शिकवण पाहावी लागणार आहे कादंबरीची सेटिंग म्हणजे तो देखावा आपल्याला अभ्यासावा लागणार ला आहे लँग्वेज म्हणजे कादंबरीची भाषा कशी आहे आणि कादंबरीतली पात्र कशी आहे या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या ॲक्टिव्हिटीची उत्तरं लिहित असताना माहीत असावी लागणार ला आहे ला आणि ला ला हा भाग आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये नाही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपला सेक्शन फोर पॉइंट फोर जो आहे त्याच्यावर आधारित या सेक्शन मधल्या सर्व ऍक्टिव्हिटी असतात आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे क्वेशन ए वन जी ऍक्टिव्हिटी असते त्या एवन ॲक्टिव्हिटीमध्ये कशा सूचना असतात कशा असतात डिस्क्राईब डिस्क्राईब म्हणजे वर्णन करा एक्सप्लेन एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करा कंपेयर कंपेयर म्हणजे तुलना करा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दाखवा नेम नेम म्हणजे नाव द्या डिस्कस डिस्कस म्हणजे चर्चा करा अशा पद्धतीच्या सूचना या प्रश्न पाचव्या मधील ए वन ऍक्टिव्हिटीला दिल्या जातात आणि त्याच्यानंतरची जी ऍक्टिव्हिटी असते ए टू प्रश्न पाचव्या डी मध्ये त्याला काय काय सूचना असतात तर पहिली सूचना असते इलस्ट्रेट म्हणजे उदाहरणासही स्पष्टीकरण द्या इंटरप्रेट म्हणजे स्पष्टीकरण द्या नॅरेट म्हणजे वर्णन करा जस्टिफाय म्हणजे समर्थन करा फाईंड म्हणजे शोधा आणि आयडेंटिफाय म्हणजे ओळखा अशा पद्धतीच्या सूचना प्रश्न पाचवा डी मध्ये ज्या दोन ए टू ऍक्टिव्हिटी असतात ए टू ऍक्टिव्हिटीला अशा पद्धतीच्या सूचना या दिल्या जातात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संपूर्ण व्हिडिओ हा आवडला असेल आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा परंतु आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही हिट करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये